हॅलो, आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटना केंद्रीय अध्यक्ष भाकरे साहेब व राज्य सरचिटणीस सय्यद जरुद्दीन साहेब, आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे थोरात साहेब, भारती साहेब, गोकुलवाड साहेब आणि श्री गोंदे मामा आणि मुजीबाई, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर, येथील उपस्थित सर्व नातलग स्नेहजन आणि व मैत्र मैत्रिणींनो, मला दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांना त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू माझे वडील गंगाराम महेश्वरीकर हे 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज प्रधान यंत्रसंचालक या पदावरून रिटायर होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. हा एवढा जनसमुदाय बघून मला खूपच गहिवरून आले, त्यामुळे सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. निरोपाचा क्षण नाही आनंदाचा क्षण आहे, निरोपाचा क्षण नाही आनंदाचा क्षण आहे, पाऊल बाहेर पडताना रेंगणारं मन आहे, पाऊल बाहेर पडताना रेंगणारं मन आहे. अशा या गोड अश्रूच्या कार्यक्रमात आपण सर्व जमला आहात. या सर्वांचे मी आभार व्यक्त करून माझ्या वडिलांविषयी काही दोन शब्द सांगण्याची इच्छा व्यक्त करतो. माझ्या वडिलांविषयी सांगायचे म्हणले, मी त्यांच्यासोबत 30 वर्षे असताना हा अनुभव 5 मिनिटांमध्ये व्यक्त करणे म्हणजे अशक्यच आहे. ते यावेळात तरी मी काही गोष्टीवर प्रकाश टाकण्याची प्रयत्न करतो. सुरुवातीपासून अत्यंत हलाखीची परिस्थिती होती, ज्या परिस्थितीतून त्यांनी शून्यामधून विश्व निर्माण केलं, इतकी कठीण परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी आयटीआयचं शिक्षण नांदेड येथे पूर्ण केलं. सुरुवातीचा जर काळाचं बोलायचं म्हणलं, वडिलांचे सुरुवातीचे वर्ष एकदम हलाखीचे होते, एवढे हलाखीचे की त्यासाठी आमच्या परिवाराला त्यावेळेस शेत, आमच्या घराचा काही भाग विकावा लागला दैनंदिन जीवनासाठी. आणि दररोज काम करून आपल्याला जसे पत्रवाळ्या वगैरे शिवणे किंवा दुकानामध्ये काम करणे, एवढं काम करून सकाळी काम करायचं आणि त्याच याच्यावर आपण रात्रीवर जेवण करायचं, अशी हालत होती. एवढ्या हालतीमधून तरी वडिलां त्यावेळेस शिक्षणासाठी माझ्या पप्पांची एवढी ओढ होती, त्याबद्दल खरंच अभिमान आहे. त्यावेळेस चालत मुखेडू नांदेडला आले, नांदेडला 2 वर्ष आयटीआयचं शिक्षण घेतलं. आणि ते शिक्षण म्हणजे आता कसं, आता मी शिक्षण केलं तर डायरेक्ट वडिलांना, हा पप्पा मला 10,000 रुपये द्या, मला महिना लागतो, मला शिक्षण पाहिजे. त्यावेळेस असं नव्हतं, ऑलरेडी घराची परिस्थिती खूप नाजूक होती, प्लस 2 वर्ष स्वतः काम करून स्वतःच्या पैशातून शिकणं, कोणाच्या घरी काम करून काम करणं, सोबत शिक्षण घेऊन थोडं व्यवस्थितरित्या पार करणं हे उल्लेखनीय आहे. ते मला आत्ताच्या या याच्यामध्ये कोणाला जमणार नाही हे मला ठाम माहीतच आहे, आणि त्याचा माझ्या वडिलाचा अभिमान आहे. आणि एवढं करून मला एक याच्यावर एक राजकुमार यांचा बुलंदी चित्रपटाचा एक डायलॉग आठवतो, तो मला सांगण्याची इच्छा आहे. खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि खुदा तुमसे पूछे बता तेरी रजा क्या है, बता तेरी रजा क्या है. और वो खुदा ने मेरे पापा को बोला है कि उनकी रजा देखिए, उनकी रजा मान ली है, ये मुझे वो बोल रहा है. कोणाची जीवनामध्ये पहिले शिक्षक म्हणजे त्यांचे आई वडील असतात. माझे पहिले शिक्षक माझे वडीलच आहे. मी जे काही आज आहे ते माझ्या आई वडिलांमुळेच आहे. पहिल्यांदा जेव्हा आपण शाळेमध्ये जातो तेव्हा प्रत्येकाला शिक्षण म्हणजे जबरदस्ती वाटते, अरे मला शिक्षणासाठी का पाठवते, मी शाळेमध्ये का जातो. पण शिक्षण म्हणजे जबरदस्ती नाही, जबाबदारी आहे, ती गरज आहे, ते सर्व करण्याचं कर्तव्य आहे, हे जे वडिलांनी मला पटवून सांगितलं आहे. त्यामुळे आजही मी वयाच्या 30 वर्षी शिक्षण घेत आहे, त्याचा मला अभिमान आहे, त्याचा सर्व प्रेरणास्थान माझे वडीलच आहेत. आणि आज मी आणि माझा भाऊ आयुष्याच्या ज्या पायरीवर उभे आहेत त्याचे सर्व श्रेय माझ्या वडिलांनी माझ्या आईंना आहे, आणि त्याचा मला अभिमान आहे की मला असे आई वडील भेटलेले आहेत. अभ्यासा व्यतिरिक्त इतक्या इतर गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात, फक्त अभ्यासच नाही, खेळ, वृत्तित्व, कौशल्य, भरपूर गोष्टी त्यांना मला समजावून सांगितल्या. त्यामुळेच मी आज तुमच्या समोर बोलण्यासाठी इथे उभा आहे, त्यासाठी मी माझ्या आई वडिलांचे धन्यवाद करतो. वृक्षावर बसलेल्या वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याचे भय नसते. वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याचे भय नसते, कारण त्याचा फांदीवर विश्वास नसतो तर त्याच्या पंखातील ताकदीवर विश्वास असतो, आणि ती माझ्या पंखाची ताकद माझे वडील आहेत. आज आज आजपर्यंत आमच्यासाठी माझ्या वडिलांनी सर्व घातला. माझ्या वडिलांसाठी त्यांच्या जीवनामध्ये आमच्या अभ्यास फर्स्ट प्रायोरिटी, फक्त मी आणि माझ्या भावाचं शिक्षण त्यांची फर्स्ट प्रायोरिटी होतो.
खूप दगदग केली, आता फक्त त्यांनी दगदग कमी करावी आणि स्वतःसाठी जगावं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, ही माझी माझ्या पप्पांना विनंती आहे. आजकालच्या समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती खूप विलुप्त होत चालली आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा माझे वडील सर्व आमच्या 3-4 भावांना सोबत घेऊन राहिले. आताही एकत्र कुटुंब पद्धती सारखंच आमचं घर आहे. त्याचाही पप्पाच्या नेचरवर मला अभिमान आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. जर बोलायचं ठरवलं तर मी पूर्ण दिवस बोलू शकतो. काय काय बोलावं त्यांच्याविषयी, फक्त वेळेचा प्रादुर्भाव आणि सर्वांना भूकी लागली असेल, टाइमही झालेला आहे, त्यासाठी मी आवर्त घेतो. शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांच्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे पप्पाने 37 वर्षाची वाटचाल पूर्ण केली, ते पप्पाचे सहकारी थळंगे साहेब, अर्जुने काका, कर्पे साहेब, श्रीरामवर साहेब, मुजीब भाई, हर्ष सिद्दीकी साहेब, दूध गोंडे साहेब, थोरात साहेब, भोकरे काका, आस्ते काका, जोंधळे साहेब व येथील सर्व माझे नातलग, माझे काका, मामा, भाऊ, बंधू, भगिनी आणि सर्व स्नेहजन, त्यांना मी कोटी कोटी प्रणाम करून धन्यवाद व्यक्त करतो. आणि भाषणाच्या सरते शेवटी सर्व गोड आठवणीचा घडा आयुष्याच्या तिजोरीमध्ये जतन करून एका कवितेने भाषण संपवण्याची इच्छा व्यक्त करतो. कवितेचं नाव आहे निवृत्ती. वाटा वेगळ्या नाही होत आहेत, फक्त आयुष्य वेगळ्या वळणावर जात आहे. प्रवासाचा शेवट नसतोच मुळी, आपल्या सोबत बऱ्याच अनुभवाची गाठ आहे. निवृत्ती म्हणजे पोच पावती, आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावण्याची. निवृत्ती म्हणजे एक मैदाचा दगड खून आपल्या अमुक जागी पोहोचण्याची. निवृत्त म्हणजे सुखद थांबा जुन्या साथीदाराच्या आठवणीत रमण्याचा. निवृत्ती म्हणजे एक मौका शांत निवांत आयुष्य मागे वळून पाहण्याचा. कॅलेंडर बदलेल इथून पुढे, आपल्यासाठी सर्वच दिवस रविवार असतील. सणावाराला होणाऱ्या गाठी भेटी ऑफिस ऐवजी आपल्या घरात आपल्या घरातच होतील इथून पुढे. आता मस्त टेन्शन फ्री जगायचं, आपल्याला जे आवडेल ते करायचं, गायन वाचन भटकंती तब्येतीला परवडेल असं सर्व काही करायचं. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली आहे, आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाले. स्कोर साठी नाही, आता फक्त आनंदासाठी जगायचं, आनंदासाठी खेळायचं. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. निश्चितच ज्यावेळेस आपल्याला सर्दी, खोकला, ताप आणि त्याच्यावरही सुद्धा आपल्याला ऍडमिट व्हायची जर वेळ असेल, त्या ठिकाणी आपण डॉक्टर साहेबांकडे जातो. आणि निश्चितच डॉक्टर साहेबांकडे गेल्यानंतर त्यांनी तपासलं आणि गोड शब्दामध्ये आपल्याला बोललं की आपलं अर्धं त्या ठिकाणी दुखणंच कमी होऊन जाते. तसं या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी तुम्ही बोललात, त्या ठिकाणी बोललात, त्याच्यामुळं पप्पा एकदम फ्री झाले, त्याच्यासाठी चिंताच नाही. धन्यवाद डॉक्टर साहेब. आणि या ठिकाणी सन्माननीय भारती साहेब सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता नांदेड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बोलावं.